नमस्कार, मी अर्चना, अर्चनाज किचन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज मी आपल्यासोबत शेअर करणार आहे कारळाच्या चटणीची रेसिपी। यालाच इंग्लिश मध्ये नायजर सीड्स असेही म्हणतात, तसेच महाराष्ट्रामध्ये त्याला खुरासण्याची चटणी असेही म्हणतात। तर ही चटणी खायला खूप पौष्टिक असते आणि ती चविष्टही असते। चला तर मग पाहूया या चविष्ट आणि पौष्टिक अशा कारळाच्या चटणीची रेसिपी। सर्वप्रथम आपण नायजर सीड्स म्हणजेच कारळाची चटणी किंवा खुरासण्याची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहू। त्यासाठी मी इथे सर्वप्रथम 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ, 1 चमचा जिरे, 1 बाऊल स्वच्छ निवडून घेतलेले कारळ आणि 20 ते 25 पाकळ्या लसूण घेतलेले आहे। कारळामध्ये ओमेगा 3, अँटीऑक्सिडंट्स, फायबर, मॅग्नेशियम, झिंक आणि पोटॅशियम हे भरपूर प्रमाणात असते। त्यामुळे रोजच्या आहारात आपण अशा प्रकारे कारळाची चटणी जेवणाबरोबर 1/2 चमचा घेतली तर शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यासही खूप फायदेशीर ठरते। इथे कारळाची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅस चालू करून पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। पॅन चांगला गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे भाजण्यासाठी घेतलेले आहेत। इथे मी जिरे लो फ्लेमवरती खरपूस असे भाजून घेत आहे। खरपूस अशी जिरे भाजल्यामुळे चटणी खायला खूप खमंग लागते। अशा पद्धतीने लो फ्लेमवरती अगदी हलक्या हाताने इथे मी जिरे भाजून घेत आहे। इथे आपण पाहू शकता 3 ते 4 मिनिटांनी खरपूस असे जिरे भाजून झालेले आहेत। आता ते मी डिशमध्ये काढून घेत आहे। खरपूस भाजलेल्या जिऱ्यांचा खूप मस्त स्मेल येत आहे। इथे पॅन परत गॅसवरती ठेवलेला आहे आणि त्यामध्ये कारळ भाजण्यासाठी घेत आहे। कारळ हे भाजण्यासाठी घेताना ते व्यवस्थित निवडून घ्यावे। आपण व्यवस्थित निवडले नाही आणि एखादा खडा जरी कारळामध्ये गेला तर चटणी खाताना आपल्याला कचकच लागते आणि चटणी चांगली लागत नाही। त्यामुळे कारळ व्यवस्थित निवडून भाजण्यासाठी घ्यावेत। इथे कारळ भाजताना मी गॅस लो टू मीडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे। कारळ हे भाजताना जास्त काळपट करू नयेत, ते हलक्या हातानेच असे खरपूस भाजून घ्यावेत। ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी जर अशी चटणी रोज आपल्या आहारामध्ये 1 चमचा घेतली तर त्यांना खूप लाभदायक आहे। तसेच हार्ट पेशंटसाठी आणि ज्यांना झोपेच्या समस्या आहेत, लवकर झोप लागत नाही, त्यांनीही अशी चटणी जर रोजच्या आहारामध्ये 1 चमचा घेतली तर त्यांना खूप उपयोगी ठरेल। साधारणपणे आपण तीळ आणि जवस जसे भाजतो तसेच कारळही भाजून घ्यायचे आहेत। कारळ भाजत आल्यानंतर टस टस असा आवाज येतो, तेव्हा मी कारळ हे 1 ते 2 मिनटं गॅसवरती सर्व साईडने व्यवस्थित भाजून घेत आहे आणि डिशमध्ये काढत आहे। आपण इथे पाहू शकता कारळ हे खरपूस असे भाजून रेडी झालेले आहेत मस्तच। सर्वप्रथम मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण थोडासा बारीक करून घेत आहे। कारळाबरोबर आपण लसूण बारीक केला तर तो व्यवस्थित बारीक होत नाही, त्यामुळे तो अशा प्रकारे आधीच ओबडधोबड बारीक करून घ्यायचा आहे। आता मी त्यामध्ये भाजलेले कारळ घालत आहे। भाजलेली कारळ घालून झाल्यानंतर त्यामध्ये 1.5 चमचा लाल तिखट घालत आहे। आता त्यामध्ये 1 चमचा मीठ घालून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेत आहे। साधारणपणे 5 मिनटे ग्राइंड केल्यानंतर आपण इथे पाहू शकता चटणी ही परफेक्ट रेडी झालेली आहे। ही चटणी मिक्सरवर जास्त वेळही ग्राइंड करायची नाही। जर जास्त वेळ ग्राइंड केली तर कारळाला तेल सुटते आणि चटणी ही चिकट होते। त्यामुळे मी इथे 5 ते 6 मिनटे मिक्सरवर ग्राइंड करून घेतलेले आहे, त्यामुळे चटणी ही चिकट न होता कोरडी झालेली आहे। मिक्सरवर बारीक करताना ती कंटिन्यू बारीक करू नये, 2 ते 3 मिनिटाने मध्ये मध्ये काढून ती हलवून मग बारीक करावी। म्हणजे चटणी चिकट न होता ती अशा प्रकारे सुटसुटीत होते आणि चांगली बारीक होते। अशा पद्धतीने इथे खमंग आणि पौष्टिक अशी कारळाची चटणी बनवून रेडी झालेली आहे। बनवून गार झाल्यानंतर ही चटणी हवाबंद डब्यामध्ये काढून ठेवावी। प्रवासासाठी तसेच ट्रीपसाठीही ही चटणी 10 दिवस आरामात टिकते। तसेच अशी ही ताजी ताजी चटणी दह्याबरोबर, पराठ्याबरोबर, भाकरीबरोबर,
तसेच मऊ भात आणि तुपाबरोबरही खूप छान लागते। तर कशी वाटली ही पौष्टिक आणि चविष्ट अशी कारळ्याच्या चटणीची रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। भेटूया पुढे परत नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत आनंदित रहा, सुरक्षित रहा, धन्यवाद।